बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त असलेल्या युवकांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पंतप्रधान मुद्रा योजना फायदेशीर ठरत आहे। बुलडाणा इथल्या चांगदेव पवार या युवकांनीही या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा यशस्वी रोजगार चालवलाय। पाहूया त्याची यशोगाथा। बुलढाण्यासारख्या जिल्हा मुख्यालयातही सुशिक्षित बेरोजगारांची मोठी समस्या आहे। बुलढाणा शहराजवळील पांगरी इथल्या चांगदेव पवार या होतकरू युवकानं दुचाकी दुरुस्त करण्याचं प्रशिक्षण घेतलं। प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरही काही दिवस दुसऱ्याच्या गॅरेजवर काम केलं। आपलंही स्वतःचं दुकान असावं अशी इच्छा होती, पण आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे पैशांची जुळवाजुळव होत नव्हती। अशातच त्यांच्यासाठी आशेचा किरण ठरली ती केंद्र सरकारची प्रधानमंत्री मुद्रा योजना। काहीतरी नवीन करावं या उद्देशाने मी काम शिकलो आणि शिकत राहिलो। शिकता शिकता मला पैशाची अडचण सुरू झाली, तर व्यवसाय सुरू करायच्या हिशोबाने पैसा पाहिजे म्हणून मला माहिती मिळाली की केंद्र सरकारकडून मुद्रा योजना अंतर्गत बँकेद्वारे बिनव्याजी कर्ज मिळते। या योजनेअंतर्गत मी अर्ज केला। अर्जानुसार मला सुरुवातीचा टप्पा 50,000 रुपये मुद्रा योजनेअंतर्गत मिळाले। व्यवसाय सुरू करण्यासाठी जे साहित्य लागते ते सुरू करून माझा व्यवसाय मी 50,000 रुपयात चांगल्या प्रकारे उभा करून सुरू केला। तर उत्पन्न वाढीच्या हिशोबानं मी व्यवसाय डेव्हलप करायचं ठरवलं। सुरुवातीचे 50,000 रुपये कर्ज परतफेड केल्यामुळे मला 4,00,000 रुपये परत मुद्रा योजनेअंतर्गतून सेंट्रल बँकेमार्फत मिळाले आणि त्यानुसार मी 4,00,000 माझं वॉशिंग युनिट तयार केलंय। जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची वृत्ती यामुळे चांगदेव पवार यांचं देवा ऑटो वर्क्स हे ऑटो वर्कशॉप चांगलं चालू झालं। मात्र दुरुस्तीसाठी आलेल्या गाडीचा पार्ट खराब झाला तर त्याला इतर स्पेअर पार्ट्स इतर ठिकाणाहून आणावा लागत होता। शिवाय गाडी दुरुस्ती किंवा सर्व्हिसिंग केल्यानंतर तिचं वॉशिंग करण्यासाठी तिला बाहेर दुसऱ्या सेंटरवर घेऊन जावं लागत होतं। मग पुन्हा आधार मिळाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा। बेरोजगारी, कामगार ते देवा ऑटो वर्क्सचा मालक असा प्रवास करणाऱ्या चांगदेव पवार यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मुद्रा संदर्भात समाधान व्यक्त करून केंद्र सरकारचे आभार मानले। प्रधानमंत्री मुद्रा योजना के तहत देवा पवार जिनका की दुकान देवा ऑटो सर्विसेज के नाम से है, इनको इनिशियली हमने 50,000 का लोन दिया था शिशु योजना के तहत। बाद में इन्होंने रेगुलर रखा और अच्छे से चलाया, तो इनकी फिर से डिमांड आई कि सर बिजनेस बढ़ाना है, तो हमने इनका इंस्पेक्शन वगैरह किया, सब अच्छे से पाया गया और हमने इनको फिर से 4,00,000 का लोन दिया जो आज तक रेगुलर चल रहा है और बहुत अच्छे से इन्होंने प्रोग्रेस की है। आयुष्यात अडचणी येतात, पण यातून मार्ग काढत आपली प्रगती साध्य करणं शक्य आहे आणि याचं उदाहरण म्हणजे चांगदेव पवार यांचा यशस्वी व्यवसाय। दूरदर्शन बातम्यांसाठी युवराज वाघ, बुलढाणा।